पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन ज्यांचा सन्मान करण्यात आला अशा या थोर व्यक्तीचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव आउल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. यांना APJ अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉक्टर कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच छोटी मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले. पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले. शाळेत असताना गणिताची विशेष आवड होती. त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमधून BSc डिग्री मिळवली. तदनंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील NASA या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 1958 ते 1963 या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी म्हणजेच DRDOशी संबंध आला. 1963 ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रो क्षेपणास्त्र विकासातील सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकलच्या संशोधनात भाग घेऊ लागले. स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार करण्याची त्यांची जिद्द होती. इस्रोमध्ये असताना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल 3 या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. DRDOचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा मेन बॅटल टँक रणगाडा व हाय कॉम्बॅट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. बालपणापासून खडतर आयुष्याशी सामना करत विद्येची अखंड साधना करून आपल्या अथक प्रयत्नांनी त्यांनी नावलौकिक मिळवले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे राष्ट्रपती झाले. डॉक्टर कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व राहतील. जय हिंद.